पहिल्यांदा एक भूल द्यावी लागते आणि भूल देऊन मग ऑपरेशन केलं जातं. मग काही जण म्हणाले की भूल न देताच ऑपरेशन सुरू केलं. आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या ते लक्षात आले की अरे आपली चूक झाली, भूल न देता ऑपरेशन केलंय. ऑपरेशन तर अर्धवट झाले, फाडून तर ठेवले, शिवायचं कसं माहीत नाही. मग भूल कसली द्यायची? घोषणांची भूल. जे दणादण दणादण योजना जाहीर केल्या त्याच्यातल्या काही योजना तर जुन्याच आहेत. त्या गर्भवती महिलांची योजना जुनीच आहे, ती पुन्हा जाहीर केली. सगळ्यांना वाटलं काय हो, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. मित्रपक्ष भाजपवर तोंडसुख घेण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. कधी जाहीर सभांमधून तर कधी मुखपत्र सामनामधून भाजपवर टीकेची झोड सुरूच असते. सत्तेत सहभागी असूनही मित्रपक्ष भाजपवर टीकेची झोड उडवणाऱ्या शिवसेनेवर आता नागपूर तरुण भारत मधून तोफ डागण्यात आली. तरुण भारतच्या उसने अवसान नावाच्या अग्रलेखातून शिवसेनेला चांगलंच ठोकून काढण्यात आलंय. भाजप, नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर आगपाखड करण्याचं सत्र शिवसेनेकडून रोजच सुरू झालंय. एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचं, निर्णयात भागीदारी ठेवायची आणि त्याच निर्णयावर अद्वा तद्वा टीकाही करायची हे गणित काही सुज्ञ मतदारांना पटणारं नाही. लोक गल्लोगल्ली चर्चेत म्हणू लागलेत की शिवसेनेला जर भारतीय जनता पक्षाच्या सरकारची भूमिका पटत नसेल तर त्यांनी केवळ शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे. सत्ताही सोडायची नाही आणि आपलं वेगळं अस्तित्व ठेवण्यासाठी टीकेचा सूरही चालू ठेवायचा असा हा अर्धनारी नटेश्वराचा प्रयोग चालला आहे. तरुण भारतच्या या अग्रलेखावर शिवसेनेकडूनही तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. तरुण भारत कोण वाचतं असा खोचक सवाल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय. तरुण भारत किती लोक वाचतात याचे संबंध महाराष्ट्राला चांगली कल्पना आहे. आम्ही या बातमीला अजिबात किंमत देत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, उद्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनता कुणाला साडी घालायला लावील हे चित्र निश्चितपणे स्पष्ट होईल. भाजप विरुद्ध शिवसेना ही लढाई आता उभय पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू होती. आता मुखपत्रांमधून ती लढली जाते. अग्रलेखाला अग्रलेखानं उत्तर दिलं जात आहे. एकमेकांवरचे हे प्रहार पाहिल्यानंतर शब्दांना वास्तवाची धार आलीये याची खात्री पटते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.